सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गांकरिता आरक्षण विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक 2024 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होय ते बहुमत आहे, होय ते बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षा नेत्यांनी मला या बाबतीमध्ये काही मुद्दे आणि पत्र दिलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने काही मुद्द्यांचं या ठिकाणी मला स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आज मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण देण्यासंदर्भातलं विधेयक आपण मांडलेलं आहे. त्याच्या चर्चेमध्ये अध्यक्ष महोदय, कालच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये आपण साजरी केली आणि त्यावेळेस आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांची एक आमच्या दसरा मेळाव्यामध्ये देखील मी शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन आपल्याला या मराठा समाज सगळ्यांचाच विषय आहे तो मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं OBC आणि इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता धक्का न लावता आरक्षण देण्याचं एक सगळ्यांचं मत मी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन शपथ घेतली होती, वस्तुस्थिती होती आणि ते आपण साऱ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि म्हणून त्यावेळेस मराठा समाजाने आरक्षणासाठी जे काही लढा उभारला होता, जे आंदोलन केलं, तो ऐरणीवर होता. समाजाच्या भावना अत्यंत तीव्र होत्या. मला आणि आपल्या सर्वांनाच त्यांच्या वेदना आणि व्यथांची कल्पना आहे, पुरेपूरपण जाणीव आहे. आणि राज्यभरामध्ये क्रांती मोर्चे सुरू असताना आरक्षणासाठी झगडणाऱ्या मराठा समाजाची जी काही भावना होती ती आपण जाणून आहोत. मी महाराष्ट्राचा अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री आहे. या महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छांमुळे मी काम करतोय. मला कुठल्याही एका जातीचा किंवा धर्माचा असा विचार करता येणार नाही, तीच आपण शपथ घेतलेली असते. आणि मराठा समाजाचं आंदोलन जे सुरू होतं, मी त्याहीवेळेस एका कुठेतरी म्हणालो, या समाजाच्या सारखं इतर कुठल्याही समाजाचं जर आंदोलन आणि ते लढा सुरू असता तरी मी तीच भावना व्यक्त केली असती. आणि म्हणून आपले ज्या काही इतर समाज बांधव आहेत त्यांच्यावरही कुठे कधी अशा प्रकारचा प्रसंग आला असता तर मुख्यमंत्री म्हणून माझी भूमिका जी मराठा समाजासाठी आहे होती ती त्या समाजासाठी देखील आहे. आणि तसं भाष्य मी त्याही वेळेस केलं असतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर जे भाष्य केलं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपले आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं एक वाक्य आहे, सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं, सबका साथ सबका विकास हा मंत्र त्यांनी देशाला दिला आहे. आणि राज्य देखील या राज्यामध्ये देखील कुठल्याही प्रकारचा दुजाभाव न करता आज सरकार काम करत आहे. एखादा समाजाला जर मागासले पण आला असेल तर त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणणं, मेन स्ट्रीममध्ये आणणं हे आपलं कर्तव्य आहे सरकार म्हणून. आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे. एकाचीच बाजू घ्यायची, दुसऱ्याचा विचार करायचा नाही असं सरकार म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून मला देखील करता येणार नाही, याची पुरेपूर जाणीव मला आहे आणि माझ्याकडून तसं काही चुकून कधी होणारही नाही. आणि म्हणून आज या अधिवेशनाच्या निमित्ताने मी समस्त राज्याला परत एकदा
सांगू इच्छितो की ओबीसी बांधव असो किंवा इतर कोणताही समाज असो, आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि सरकार म्हणून ती आमची जबाबदारी आहे. विरोधी पक्षाचं पण तसा कुठलाही त्याच्यामध्ये आपण एकच मताचे आहोत, एका विचाराचे आहोत. त्याच्यामुळे मी आज काय पॉलिटिकल राजकीय काही भाषण करणार नाही. आणि म्हणून या समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे, त्यासाठी मी आणि आमच्या सर्वांनी सहकार्य केलं. त्यामुळे मी जे काही वचन दिलं होतं आणि आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता करण्याचं समाधान मला आहे आणि त्याचा नक्की आनंदही आहे, अभिमानही आहे. आणि म्हणून मी माझे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, माझे मंत्रिमंडळातील सहकारी आमदार आणि संपूर्ण विरोधी पक्ष आणि सर्व विधानसभा सदस्य यांच्या सहकार्यामुळे आजचा हा आपण निर्णय घेतोय. छत्रपतींच्या खरं म्हणजे आशीर्वादाने संपूर्ण मराठा समाजासाठी, लाखो मराठा बांधवांसाठी हा आजचा दिवस इच्छापूर्तीचा आहे आणि ऐतिहासिक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजचा हा दिवस आपल्या सगळ्यांसाठीच एक कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस आहे. महाराष्ट्र विधानमंडळ वास्तू अनेक, या वास्तूमध्ये अनेक ऐतिहासिक निर्णयांची अंमलबजावणी झालेली आहे. ही वास्तू अनेक ऐतिहासिक निर्णयांचा साक्षीदार आहे. आजही ऐतिहासिक वास्तू त्या उज्ज्वल परंपरेचा एक हिस्सा होत आहे. ना कुणावर अन्याय, ना कुणाला धक्का, अशा प्रकारचा निर्णय आपण या ठिकाणी घेतोय. आणि म्हणून आज काही वेळा मुख्यमंत्री असताना देखील मला आंदोलनकर्त्यांना भेटावं लागलं, तशी परिस्थिती निर्माण झाली होती. मी कधी असं, मी मुख्यमंत्री आहे प्रोटोकॉलप्रमाणे असं करता येणार नाही असं कधी मनात ठेवलं नाही. कारण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, जनतेपेक्षा जनता तुमच्यापेक्षा मोठी आहे, या जनतेने तुम्हाला इथं बसवलं आहे. असे प्रसंग येतील तर मंत्रालयातून उतरून जनतेला भेटा. आणि त्याप्रमाणे मी अनेक वेळा काम केलं आहे आणि तिथे कुठेही मी कधीही माझ्या पदाचा आब वगैरे का आणला नाही. काही लोक म्हणतात की त्यावेळेस जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उपोषण मागे घेतलं त्यावेळेस एकनाथ शिंदेनी वेळ मारून नेली असं काही लोक म्हणू लागले. परंतु काहींना वाटलं एकनाथ शिंदे आश्वासन देईल ते पूर्ण करेल का, सरकार पूर्ण करेल का. पण आपल्या सगळ्यांना माहीत आहे आम्ही सरकार जे काय दीड वर्षामध्ये काम करतोय, जे घेतलेले निर्णय आपल्या समोर आहेत आणि प्रत्येक निर्णय जो घेतलेला आहे तो सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी घेतला आहे. शेतकरी, कष्टकरी, माता भगिनी, तरुण, ज्येष्ठ सगळ्यांसाठी. राज्यकर्त्याला कुठलाही वैयक्तिक लाभ होईल असा कुठलाही निर्णय आम्ही घेतला नाही. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, जेव्हा आम्ही शपथ घेतली दोघांनी तेव्हा आम्ही कॅबिनेट घ्यायचे असते, त्या कॅबिनेटमध्ये दोघंच होतो. ते जरी आपण पाहिले निर्णय तर त्या निर्णयामध्ये शेतकरी कष्टकरी कामगारच त्यांचाच हिताचे निर्णय आम्ही पहिल्या दिवसापासून घेतलेले. आणि त्यामुळे शब्द देताना विचारपूर्वक 10 वेळा 100 वेळा विचार करून आम्ही शब्द देतो. बाळासाहेब देखील आम्हाला तसं म्हणायचे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, मी एक कार्यकर्ता आहे, बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. एकदा शब्द दिला की तो शब्द मी पाळतो, पाळण्याचा प्रयत्न करतो, कधी शब्द मी फिरवत नाही. त्यामुळेच माझ्यावर खूप लोक विश्वास ठेवत आहेत. मी राजकीय बोलू इच्छित नाही. 1.5 वर्षापूर्वीचा कित्ता मला गुरु गिरवायचा नाही. कमी म्हणजे शब्द दिलेला शब्द पाळतो जयंतराव, म्हणून लोक विश्वास ठेवतात. आणि म्हणून आज मी तो शब्द या ठिकाणी पाळतोय. एकदा शब्द दिला की तो मागे हटण्याचा माझा काही प्रश्न नाही.
आणि म्हणून मराठा समाजासाठी आंदोलन जे मनोज जरांगे पाटील त्यांच्या सहकारी यांनी केलंय, खऱ्या अर्थाने त्यांना देखील हा निर्णय जो आहे त्यांच्या आंदोलनाचा एकजुटीचा एक विजय आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि म्हणून लाखो करोडो मराठा बांधवांनी आपल्या हक्कासाठी लढा देताना आजवर कधी संयम सोडला नाही. मागच्या वेळेस देखील देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील लाखालाखांचे मोर्चे आले आपण पाहिले, परंतु संयम कधी सुटला नाही. आणि त्यावेळेस देखील आपण ती शिस्त पाहिलेली आहे. आणि म्हणून यावेळेस काही ठिकाणी घटना घडल्या, अनुचित घटना घडल्या, परंतु त्या घडायला नको होत्या. शेवटी या राज्यामध्ये सर्वांनी गुण्या गोविंदाने राहिलं पाहिजे. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कुणीही करता कामा नये अशी भावना आमची आहे. आणि म्हणून आज या समाजाने देखील विश्वास ठेवला, त्याबद्दल देखील मी मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी जे आहेत त्यावेळेस उपोषण मागे घेतलं आणि आपल्याला पुढे जे काही निर्णय घेता येतील त्याप्रमाणे आपण पुढची प्रक्रिया सुरू केली. मराठा समाजाचा खऱ्या अर्थाने आणि त्यांच्या मगाशीच म्हणालो एकजूट आणि चिकाटी या आणि लढ्याचा हा विजय आहे. आणि म्हणून यामध्ये आता मी एवढंच सांगेन की मराठा समाजाने गेल्या 5-6 महिन्यात जे काही आंदोलनं केली ते आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. आणि परंतु त्या आंदोलनाला एक धार प्राप्त झाली होती आणि सगळ्यांनाच आपण पाहिलं की सगळ्यांना त्याची चिंता होती ही आंदोलनं आपल्या राज्याला किंबहुना आपल्या राज्याच्या विकासाला न परवडणारी आहेत. आणि म्हणूनच मी सुद्धा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, मलाही त्याची भावना आहे, त्यांच्या वेदना मलाही समजतात. आम्ही अनेक लोक शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलो म्हणून तर शेतकऱ्यांशी संवाद साधणं, त्यांच्या बांधावर जाणं, शेतकऱ्यांना आज मी दुसरीकडे विषय घेऊ जाऊ इच्छित नाही, परंतु सरकारने आज शेतकऱ्यांसाठी पण खूप मोठे निर्णय घेतलेले आहेत. आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक आघाड्यांवर काम करावं लागतं, अनेक आंदोलनं येतात, अनेक आता सगळ्यांनाच वाटतं आम्हाला आताच पाहिजे. अनेक वर्षापूर्वीचे प्रलंबित प्रश्न, अनेक वर्षापासूनचे असलेले प्रश्न देखील चुटकीसारखे सुटले पाहिजे अशी भावना असते, पण त्याला काही प्रक्रिया असते, कायदेशीर बाबी असतात, सगळ्या बाबी आपण लक्षात घेऊन त्या सोडवल्या पाहिजेत आणि त्याला वेळही दिला पाहिजे आणि तेवढा संयमही राखला पाहिजे. आणि म्हणून आम्ही मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शिक्षणासाठी आर्थिक मदत, त्यांच्यासाठी हॉस्टेल ही सगळी व्यवस्था आपण केली होती अगोदर. आणि त्याचबरोबर आपण हेही केलं की शैक्षणिक आणि आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्याही मराठा समाज जेव्हा मागे जातोय त्यावेळेस आपण त्यांना मुलांना शिक्षणामध्ये देखील इतर ज्या काही बाबी आहेत, मग सारथी आहे, आपलं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, चंद्रकांत दादा इकडे आहेत, त्यांची देखील उपसमितीमध्ये अनेक निर्णय त्यांनी घेतले. आणि म्हणून या समाजाचा मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण मिळवून देणे हाच पर्याय होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळवून द्यायचा हा निर्धार आपल्या सगळ्यांचा होता आणि आपल्या सर्व माझ्या सहकाऱ्यांचा होता. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात आपण दोन्ही सभागृहांच्या सर्व सदस्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची कशी गरज आहे हे 3 दिवसाच्या चर्चेमध्ये आपण मांडलं. या सभागृहामध्ये चर्चा झाली, मोठी चर्चा झाली आणि विशेष म्हणजे सर्व सभागृहाची मराठा आरक्षणास मजबूत संमती मिळाल्याने 2024 विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल अशा प्रकारचं आपण जाहीर भूमिका घेतली. त्यावेळी माझ्यावर काही आरोपही झाले, 2 फेब्रुवारी लोकसभेची निवडणूक आहे, मग आचारसंहिता लागेल, मग काय होणार, मग कसं होणार, परंतु शेवटी हा सगळा विचार करूनच आपण तो निर्णय घेतला होता आणि म्हणून आज ते अधिवेशन होतं आहे. आणि म्हणून आजचा दिवस खऱ्या अर्थाने महत्त्वाचा आहे आणि आज तो दिवस आज आपल्या या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आपण मुकर्रर केला, त्याप्रमाणे आपण आज तो निर्णय घेतोय. माझ्यासह अध्यक्ष महोदय देवेंद्रजी, अजितदादा आणि संपूर्ण मंत्रिमंडळ, मी मगाशी देखील म्हटलं 150 दिवस हे काय 1-2 दिवसामध्ये काम झालेलं नाही, त्याहीपेक्षा जास्तीचे दिवस लागले. 150 दिवस अहोरात्र हे सगळं काम सुरू होतं. प्रशासनातील विशेषतः
सामान्य प्रशासन विभाग, राज्य मागासवर्गीय विभाग, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, महसूल विभाग, विधी व न्याय विभाग, तसेच वित्त विभागातील आणि गृह विभागातील अधिकाऱ्यांपासून ते अगदी शेवटच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी घेतलेली अपार मेहनत आणि त्यांचं फलित म्हणजे आजचं हे आपलं विधिमंडळाचं अधिवेशन होत आहे. आणि यामध्ये जवळपास 3 ते 4 लाख लोक काम करत होते, दिवस रात्र काम करत होते. आपण त्याच्यामध्ये गोखले इन्स्टिट्यूट, टाटा इन्स्टिट्यूट आणि अनेक लोकांची आपण मदत त्यामध्ये घेतलेली आहे. आणि यामध्ये सगळ्यांचं एकच उद्दिष्ट होतं की सर्वांनी मनापासून काम करून हे युद्ध पातळीवर दिवस रात्र 24/7 यामध्ये काम करून आपल्याला या सर्व जो काही उद्देश आहे आपला तो पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेण्याचं काम या सगळ्यांनी केलं. महाराष्ट्र सरकार पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आपण सगळेजण आहोत, त्याच्यामध्ये मला पुन्हा त्याचा उहापोह करण्याची आवश्यकता नाही. देवेंद्रजी आणि अजित पवार देखील हेच सांगत होते की आपल्याला या मराठा समाजाच्या, कारण एकदा तर देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आपण आरक्षण दिलं होतं, त्याच्यामध्ये मी जाणार नाही. आपण ते हायकोर्टमध्ये टिकवलं देखील, पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं. पण आपलं ठरलेलं आहे मगाशी, त्यामुळे त्याच्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही. आणि त्या अडचणी ज्या आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत. त्यामध्ये या आणि म्हणून मागासवर्ग आयोगाची स्थापना करून मराठा आरक्षण त्यावेळेस मान्य झालं होतं, कोर्टात टिकलं होतं, सुप्रीम कोर्टात देखील आपण ज्या पद्धतीने थोडीशी मांडणी करायला पाहिजे होती, दुर्दैवाने ते आपल्याला झालं नाही. आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर नव्याने मागासवर्ग आयोग नेमता येईल की नाही या संदर्भात शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. परंतु सर्वोच्च न्यायालयानेच राज्य शासनाचा मागासवर्ग आयोग नेमण्याचा अधिकार मान्य केला आहे. इंदिरा साने प्रकरणामध्ये घटनापीठाने जो निर्णय दिला त्याच्या परिच्छेद 550 म्हटलंय, फॉर द पर्पज अँड ऑब्जेक्ट दॅट दोज कम्युनिटीज हु वर अर्लियर बॅकवर्ड अँड ॲडव्हान्स शुड बी एक्सक्लुडेड अँड दोज कम्युनिटीज हु वर अर्लियर ॲडव्हान्स अँड माईट हॅव डिग्रेडेड इन टू बॅकवर्ड क्लास शुड बी इन्क्लुडेड. Thus, the state was fully entitled to appoint backward classes commission to collect relevant data and submit a report. हे आपल्याला कुठलंही असं बेकायदेशीर काम आपण करत नाही आहे, पूर्णपणे कायदेशीर बाबी यामध्ये आपण पाहून या ठिकाणी आपण काम करतोय. त्यामुळे यासाठी आपण न्यायमूर्ती सुक्रे साहेबांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केला मागासवर्ग आयोग. हा पूर्णतः वैध असून या आयोगाने अत्यंत काळजीपूर्वक आणि मेहनतीने निरगुडे राजीनामा दिला त्यांनी, आणि म्हणून आपण सुक्रे साहेबांचं अध्यक्षतेखाली काळजीपूर्वक आणि मेहनतीने तयार केलेला अहवाल शासनाने स्वीकारला ना, नाही तुम्ही माझ्याशी बोला ना, शासनाने स्वीकारला आहे. हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल की नाही याबद्दल आतापासून शंका बाळगण्याचं कारण नाही. ना ना, आपण पॉझिटिव्ह बोलूया, पॉझिटिव्ह चर्चा करूया, सगळ्यांची जबाबदारी आहे. हे सगळं आपण मराठा समाजाला जो आरक्षण देतोय ते टिकावं यासाठी सुप्रीम यामध्ये घटनेच्या 342A आणि 16(4) आणि 15(4) प्रमाणे नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याची घटनेत तरतूद आहे, त्यानुसार आयोगाने शिफारस केलेली आहे. या ठिकाणी मी हे नम्रपणे नमूद करू इच्छितो की नाना, आपलं राज्य नाही, 22 राज्यांमध्ये आज आरक्षण 50%पेक्षा जास्ती आहे. तामिळनाडू 69%, हरियाणा 67%, राजस्थान 64%, बिहार 60%, गुजरात 59%, पश्चिम बंगाल 55%, आणखी 22 लोक आहेत. बिहारने 59% दिले, 69%. त्यामुळे आज आपल्याला मी एवढंच सांगतो, आपण जी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली ते मगाशी तुम्हाला मी वाचून दाखवलं, कोर्टाने आपल्याला, सुप्रीम कोर्टाने पण ते आपल्याला अधिकार दिले आणि तो आपला अधिकार आहे. आणि म्हणून यामध्ये आपण हा जो कायदा करतो आहे तो पूर्णपणे टिकेल आणि कायदेशीर निकषावर टिकून राहील
या बाबतीमध्ये आपण शंका बाळगण्याचं कारण नाही. आपण खात्रीपूर्वक या ठिकाणी तो टिकूया. त्यांच्या त्याचबरोबर आपण या सर्व ज्यांचा या आंदोलनामध्ये काही लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील आपण आर्थिक मदत देखील सरकारने केली ऑलरेडी, पण ते सरकारने शेवटी माणसाला तर परत आणता येत नाही आणि घरातलं करता धरता माणूस गमावले तर दुःख ते कधी भरून काढू शकत नाहीत. किती आपण मदत केली तरी सुद्धा त्या कुटुंबियाच्याबद्दल मी राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री म्हणून संवेदना व्यक्त करतो. यावेळी नागपूर येथे झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मी सविस्तर पूर्णपणे बोललो आहे आणि आपण 4 दिवस या परिस्थिती अतिशय गांभीर्यपूर्वक आणि पोटतिडकीने मतं आपल्या सगळ्या सभागृहाच्या सदस्यांनी मांडलेली आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांची भावना एकच आहे. त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा काही मला सांगण्याची आवश्यकता नाही. OBC किंवा अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मिळायला पाहिजे ही भावना सरकारची आहे, तुमची आहे, सगळ्यांची. आणि आजवर देखील मराठा, मी राजकीय बोलू इच्छित नाही, परंतु मराठा समाजाचा इतर म्हणजे सगळ्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे, परंतु समाज आजपर्यंत या सुविधांपासून वंचित राहिला हे देखील दुर्दैव आहे. आणि म्हणून मी या पुन्हा त्याचं इथे काय भाष्य करू इच्छित नाही की देवेंद्रजींनी दिलं मग कोर्टात टिकलं मग सुप्रीम कोर्टात गेलं, ते जाऊ दे, आता गेलं ते आता अशा कुठल्याही गोड दिवशी आपण आपलं तोंड कडू करून घेऊया नको. सगळ्यांनी चांगलं चांगलं बोलूया. आणि म्हणून मी अभिमानाने या ठिकाणी सांगतो की 2.5 वर्षापूर्वी सत्ता हाती घेतल्यानंतर या महायुती सरकारने ठरवलं होतं की मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आपण घेऊया आणि म्हणून ही मागणी का आत्ता पुढे आलेली नाही. छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळी आरक्षणामध्ये मराठा समाजाचाही समावेश केला होता. 40-45 वर्षापासून मराठा बांधव आरक्षणासाठी लढा देतोय आणि म्हणून आज यांची मी आठवण करेन. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी दिलेलं बलिदान देखील आहे, ते बलिदान देखील त्याचाही विचार या ठिकाणी केलेला आहे आणि आमच्या सरकारने त्यांचं बलिदान देखील व्यर्थ जाऊ नये ही भावना देखील आहे. आणि म्हणून काही वर्षापूर्वी खूप मोठे मोर्चेही झाले, 56 आपल्याच काळामध्ये, तेव्हा 56 क्रांती मोर्चे राज्यामध्ये निघाले. आम्ही सगळे त्याचे साक्षीदार, आपणही साक्षीदार होतात आणि त्यामध्ये गेल्या सरकारमध्ये तर छत्रपती संभाजीराजे यांनी देखील आझाद मैदानावर आमरण उपोषण केलं होतं. त्यांची अशी देखील चर्चा करून मराठा आरक्षणासाठी जे जे काही करता येईल, म्हणजे आरक्षण देण्यापूर्वी जे काही करता येईल, त्यांना OBC प्रमाणे सवलती देणं, मुलांना शिक्षणामध्ये सवलती देणं, नोकऱ्यांमध्ये जे काही आपण सारथी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ त्याच्यातून आपण मदत करणं, हे आपण त्याप्रमाणे करत होतो आणि काही निर्णय घेतले पण आपण. त्यांनी देखील त्यावेळेस म्हटलं होतं की सर्वात आधी मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास कसा आहे हे सिद्ध करावं लागेल. कोर्टाने त्यांना मागासने फॉरवर्ड म्हटलं होतं आणि म्हणून पूर्णपणे या सगळ्या बाबींचा विचार करून या ठिकाणी आम्ही काम केलंय आणि म्हणून 2022 चंद्रकांत दादा यांच्यावर उपसमितीची जबाबदारी आपण दिली आणि त्यांनी देखील 2022 अधिसंख्य पदांची निर्मिती आपण केली आणि 21 सप्टेंबर 2022 शासन निर्णय करून त्यामध्ये देखील त्याची अंमलबजावणी केली. त्यावेळी देखील ते सोपं नव्हतं, जवळपास 5000 तरुण ज्यांचं सिलेक्शन झालं होतं परंतु त्यांना अपॉइंटमेंट मिळाली नव्हती, ते देखील आपल्या सरकारने त्यांना अपॉइंटमेंट दिली. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल करताना जे निष्कर्ष नोंदवले होते त्यावर आम्ही पूर्णपणे लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्यासाठी भोसले आयोग आम्ही नेमला. जस्टिस भोसले आयोगाने त्याच्यावर पूर्ण अभ्यास केला आणि ज्या काही त्रुटी आहेत त्या पूर्णपणे, त्याच्या ज्या काही ऑब्झर्वेशन नोंदलेल्या आहेत त्या सगळ्याची पूर्ण बारीक सारीक माहिती आपण घेतली आणि त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाचे गठन करून मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी फेर सर्वेक्षण करून एम्पिरिकल डेटा संकलित करण्याचं निर्णय आपण घेतला. खरं तर हे सगळं आता कोणी करायला पाहिजे होतं, काय कोणी केलं नाही याच्यात मी जात नाही,
कारण आज आपल्या आचारसंहिता आपण घालून घेतली आहे. पत्राचं आहे ना ते चालू आहे ना, पत्राचं उत्तर आहे आणि म्हणून ते चालू आहे ना, तुम्हाला देतो. आणि म्हणून यामध्ये सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन वर देखील सुनावणी झाली, त्यात देखील राज्य सरकारच्या बाजूने भक्कमपणे बाजू मांडण्यात येईल. त्यामध्ये देखील आता आज आपण हे देतोच आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सिनियर काउन्सिलची देखील आपण फौज उभी केलेली आहे. त्यामध्ये ज्येष्ठ भीतीज्ञ नाना हरीश साळवे साहेब, मुकुल रोदगी आणि तुषार मेहता आपले सॉलिसिटर जनरल, आणि असे आत्माराम नाडकर्णी, पटवालिया, विजयसिंग थोरा, साखरे, शेखर जगताप, वैभव सुखदरे, अक्षय शिंदे आदी सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात असेल. आणि या लोकांनी अगोदरच्या सरकारमध्ये पण काम केलं, असं आपण काही त्यांना हे डावललं नाही. उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू सक्षमपणे मांडणाऱ्या विधीज्ञांचीही या कामी मदत घेतली जाते आहे, ते पण आपले मदत करतात. टास्क फोर्स देखील स्थापन केला आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयीन पातळीवरही मराठा समाजाचे आरक्षण कसं टिकून राहील याबाबत शासन आणि आयोगात समन्वय राखण्यासाठी निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीमध्ये निवृत्त न्यायाधीश मारुती गायकवाड, न्यायमूर्ती संदीप शिंदे यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती केले आणि त्यांच्याशी देखील सातत्याने संवाद या ठिकाणी सुरू आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी तसेच मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमिती, मुख्य सचिव तसेच मान्य मुख्य न्यायमूर्ती श्री दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळाच्या 49 बैठका झाल्या आणि दरम्यान मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणी करण्यासाठी 13 नोव्हेंबर 2023 रोजी राज्य मागासवर्ग आयोगाला टर्म्स ऑफ रेफरन्स निश्चित करून देण्यात आले. राज्य मागासवर्ग आयोगास तातडीने 367 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले. आयोगाच्या पुण्यातील कार्यालयात देखील वाढीव जागा पाहिजे होती ती दिली. आवश्यक ती सगळी साधन सामग्री संसाधनं त्याला उपलब्ध करून दिली. नमुना सर्वेक्षण न करता सर्वोच्च म्हणजे सॅम्पल सर्वे न करता सर्वोच्च न्यायालयाने जे काही इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं जे काही त्याच्यामध्ये त्रुटीमध्ये आलं होतं ते मोठं शिवधनुष्य उचलायचं होतं आणि त्यामुळे सर्वेक्षण अचूक आणि निष्पक्षपणे वैज्ञानिक प्रोफेशनल पद्धतीने होणं गरजेचं होतं. त्यासाठी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे, IIPS यासारख्या नामांकित संस्थांची मदत देखील घेण्यात आली. विजयराव यांनी यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित केली, प्रश्नावली तयार करण्यात आली, सर्व महसूल यंत्रणा यासाठी तयार ठेवण्यात आली, सर्व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांना नोडल अधिकारी म्हणून नेमलं गेलं, त्यांच्या वारंवार बैठका घेतल्या, VC घेतल्या, जवळपास 3 ते 3.5 लाख प्रगणक नेमण्यात आले, त्यांचं मास्टर ट्रेनिंग झालं, 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सर्वेक्षणाचं काम सुरू झालं. हे सर्वेक्षण अचूक करायचं होतं आणि वेळेत पूर्ण करायचं होतं हे चॅलेंज तर होतं आणि म्हणून मला सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान आहे की 2 फेब्रुवारी 2024 म्हणजे या कालावधीमध्ये त्यांचं नाही का आवाज येत नाही. ए कोण बसलंय बाबा तिकडे? ठीक आहे ठीक आहे, करूया. आवाज वाढलेला आहे. इयरफोन वापरा, इयरफोन. ठीक आहे, हेडफोन वापरा. मी सगळ्या ज्या काही तांत्रिक अडचणी सुरुवातीच्या तक्रारी त्यामध्ये दूर केल्या. या सभागृहाच्या माध्यमातून राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील सुखरे साहेब, मागासवर्ग आयोगाचे सर्व सदस्य, गोखले इन्स्टिट्यूट आणि ज्यांनी हा गोवर्धन पर्वत उचलला ते सर्व प्रगणक, महसूल यंत्रणा, अगदी थेट सरपंच, तलाठी यांच्यापर्यंत सर्वांचेच मी मनापासून आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो. हे काम निश्चितच जबाबदारीचं आणि आव्हानात्मक होतं. एखाद्या समाजाला न्याय देण्याचं काम 16 फेब्रुवारी रोजी माननीय सुनील सुखरे साहेबांनी हा अहवाल वर्षा येथे आम्हाला सुपूर्द केला. आज सकाळी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत तो मांडण्यात येऊन त्यावर चर्चाही झाली आणि यामध्ये आमचे सहकारी दोन्ही उपमुख्यमंत्री, इतर मंत्री सर्वजण उपस्थित होते.
आणि हा तिढा सोडवण्यासाठी या सगळ्यांचं सहकार्य मिळालं हे मला या ठिकाणी नम्रपणे सांगितलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटी निदर्शनात आणून दिल्या त्या दूर करण्याच्या प्रयत्नावर यामध्ये भर दिलेला आहे. आम्ही अत्यंत वेगाने ताकदीने काम करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत आहोत. अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने मराठा समाजाचे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसण्यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करते आणि सुप्रीम कोर्टाच्या एका निकालात नमूद केल्यानुसार विशिष्ट जात किंवा समुदायांच्या इतर मागासवर्गीयांच्या यादीत समावेश करण्यासाठी अपवादात्मक व असाधारण परिस्थिती सिद्ध होणे आवश्यक असते आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमटन्सेस राज्य मागासवर्ग आयोगाने या सर्वेच्या माध्यमातून ते सिद्ध केलं आहे असं मला वाटतं. मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्यासाठी शासनाने मोठं पाऊल उचललं आहे. आता ते टिकून राहावं म्हणून राज्य सरकार आपली सर्व ताकद पणाला लावणार आहे आपल्याला विरोधी पक्षाला सोबत घेऊन. आणि म्हणून माझं एकच म्हणणं आहे आपल्या शांतताप्रिय महाराष्ट्रात कोणत्याही निमित्ताने समाजात वितुष्ट येता कामा नये. चर्चेतून योग्य तो मार्ग निघाला पाहिजे अशा प्रकारचं मी आवाहन आपल्या सगळ्यांना करतो आणि या राज्यातील सर्व समाज बांधव यांना देखील मी करतो. प्रत्येक समाज घटकाला त्या राज्याच्या प्रगतीत त्याचा योग्य वाटा मिळाला पाहिजे अशी आपल्या सरकारची धारणा आहे. आणि यामध्ये कुणबी दाखल्यांच्या संदर्भात देखील आपण मुद्दा उपस्थित केला. त्यामध्ये जस्टिस शिंदे त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती नेमली. त्याचं काम सुरू आहे. मराठवाड्यातील मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती देखील निश्चित केलेली आहे आणि ते आणखी काही पुरावे आहेत त्याच्यात मी डिटेलमध्ये आता जात नाही. त्याच्यामध्ये ते दिलं ना आपण. आणि यामध्ये आपल्याला हो सगळे वेबसाईटला टाकलेत नावं आणि त्यामध्ये अधिसूचना आपण जी काढली होती त्या अधिसूचनेमध्ये अधिसूचना देखील संपूर्णपणे मराठा समाजाच्या नेत्यांनी पूर्ण वाचली होती. आणि त्या अधिसूचनेमध्ये आता अधिसूचना काढल्यानंतर 16 तारखेपर्यंत त्याला सूचना हरकती होत्या आणि नाना 6 लाख हरकती आलेल्या आहेत. तर आता 6 लाख हरकतीची छाननी सुरू आहे आणि छाननी सुरू असल्यामुळे त्याची योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून कम्प्लीट प्रोसेस पूर्ण करून त्यावर सरकार योग्य तो निर्णय घेईल हे आपल्याला जी शंका होती त्या बाबतीमध्ये मी या ठिकाणी सांगतो. त्या डिटेल मी आज जात नाही कारण ते मग सगळे तेच सांगितलं ना जी सगळे स्वयंचे जे 6 लाख हरकती आलेले आहेत त्या नोटिफिकेशनवर त्या अधिसूचनेवर जी अधिसूचना काढली आपण त्याच्यावर 6 लाख हरकती आल्यात त्याची छाननी सुरू आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता कलम आणि यामध्ये देखील 6 लाखाहून हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत आणि त्यामुळे त्यासाठी देखील आपण कर्मचारी आणि सर्व अधिकाऱ्यांना जबाबदारी दिलेली आहे. त्या हरकती सूचनांच्या नोंदी घेऊन वर्गीकरण व छाननी केली जाईल आणि त्याप्रमाणे पुढची कार्यवाही केली जाईल. यामध्ये मी आपल्याला जास्ती काय सांगू इच्छित नाही की पहिल्यांदाच ज्या जुन्या कुणबी नोंदी होत्या त्या 1967 पूर्वीच्या जुन्या कुणबी नोंदी होत्या त्यांना दाखले देखील प्रमाणपत्र जे आहेत ते देखील देण्याचं काम आपल्या सरकारने सुरू केलं. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की OBC समाजावर अन्याय न करता त्यांच्या समाजाला आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी हे आरक्षण देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. आणि मी डिटेलमध्ये आता त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. जो कायदाच आहे 2000 चा कायदा त्याचे 2012 रूल्स झाले
नोटिफिकेशन पण आपण काढलंय त्याच्या आधारावर केलं. या कायद्यामध्ये या याच्यामध्ये नियमामध्ये सुटसुटीतपणा स्पष्टता आणण्यासाठी आपण ते केलंय. तुम्ही ते पूर्ण नीट वाचून बघा. त्या वाचून बघितल्यानंतर तुम्हाला ते कळेल की ते नोटिफिकेशन काय आहे आणि त्या नोटिफिकेशनवर पूर्णपणे आज 6 लाख आक्षेप आलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्यावर पूर्ण छाननी केली जाईल. मी जरांगे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देखील विनंती करतो की हे मराठा आरक्षण देण्याचा निर्णय देण्याची शपथ आम्ही घेतल्यानंतर 3 महिन्यामध्ये हे मराठा आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे मी जे जे आज ज्यांच्या मनामध्ये गैरसमज आहे तो बिलकुल दूर करा. हे आरक्षण टिकण्यासाठी ज्या ज्या बाबींवर सर्वेक्षण व्हायला पाहिजे त्या डिटेलमध्ये मी जात नाही. अल्प भूधारक लँडलेस त्याचं कच्चं घर आत्महत्या केलेल्या आहेत ऊसतोड कर्मचारी आहे मोलमजुरी करणारी आपली भगिनी आहे डबेवाले आहेत किती सगळ्या माथाडी आहेत सगळे त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे हा डिटेल सर्वे आहे. हा सर्व सॅम्पल सर्वे नाही हा एक्सटेन्सिव्ह सर्वे आहे. हा पूर्णपणे डीपमध्ये जाऊन सर्वे केलेला आहे आणि त्यामुळे 2 कोटीच्या वरती त्याचा आकडा आहे माझ्याकडे 2.5 कोटी लोकांपर्यंत जाऊन 4 लाख लोकांनी हे काम केलेलं आहे. त्यामुळे हे मराठा आरक्षण टिकणारच आणि जसं मी म्हटलं की आणि आम्ही न्यायालयाला पटवून देऊ की हा मराठा समाज काही मराठा समाजामध्ये काही लोक पुढारलेले आहेत एवढे पुढारलेले आहेत आणि एवढे मागासलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. आणि 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 जसं आणि तुम्ही पण येऊ शकता इकडे आणि म्हणून यामध्ये विश्वास ठेवा. जे आरक्षणासाठी जे काही आणखी आंदोलन सुरू आहेत त्याने देखील विश्वास ठेवावा. सरकार कुठलाही दुजाभाव करणार नाही आणि सरकार कायद्याच्या चौकटीमध्ये बसून पूर्णपणे हे आरक्षण देतंय. आणि जे मगाशी म्हटलं की जे नोटिफिकेशन आपण काढलेलं आहे या पुन्हा एकदा मी सांगतो नाना विजय भाऊ नोटिफिकेशनवर 6 लाख हरकती आलेल्या आहेत. घाई गडबडीमध्ये कुठलंही नोटिफिकेशन फायनल करणं हे जनतेच्या हिताचं नाही. ती फसवणूक आम्ही कोणाची करणार नाही. त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया करून छाननी करून त्याच्यावर देखील सरकार योग्य तो निर्णय घेईल. आणि म्हणून आंदोलनकर्त्यांना देखील मला विनंती करायची आहे जसं सरकार बोलतं तसा निर्णय घेतं हे मराठा आरक्षणाच्या वरून आजच्या निर्णयावरून त्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि संयम राखला पाहिजे. कारण आणि शेवटी समाज आणि सरकार असं काय वेगळं आम्ही मानत नाही आणि म्हणून यामध्ये जे ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते जे किरकोळ म्हणजे लोकशाहीमध्ये आपण आंदोलनं करतो त्याप्रमाणे आंदोलन ज्यांनी केलं त्यांचे पण आम्ही गुन्हे मागास घेतले. ज्यांनी मालमत्तेचं नुकसान केलं आहे ज्यांनी कोणाला इजा केलेली आहे हे तात्काळ आपल्याला त्याचं वर्गीकरण आपण केलेलं आहे. आणि म्हणून जे जे आम्ही बोलतोय ते सरकारने केलेलं आहे करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी देखील सरकारवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीने जे आज मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जसा निर्णय आपल्या सरकारने घेतला तसा निर्णय इतर जे काही मुद्दे आहेत त्या बाबतीत देखील सकारात्मक पद्धतीने घेईल कुठल्याही समाजावर अन्याय न करता. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की या आपल्या सभागृहाला देखील विनंती करतो की एकमताने आजचं हे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आपण जो निर्णय घेतलेला आहे त्याला एकमताने आपण मान्यता देऊया आणि एकमताने हे विधेयक मंजूर करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो. घेतलेला निर्णय एक
घेतलेला निर्णय अतिशय धाडसी निर्णय आहे, ऐतिहासिक निर्णय आहे आणि हा टिकणारा निर्णय आहे, ही जबाबदारी आम्ही सरकारची आहे. धन्यवाद. आता विधेयक कंडशा.